जे 24 तासच्या प्रदूषण मुक्त दिवाळी या उपक्रमात राज्यातील विविध शाळा सहभागी होतात. मुंबईत कांदिवली इथल्या श्री ज्ञानेश्वर विद्या मंदिर हायस्कूलच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी या अभियानात सहभाग घेतला. यावेळी फटाके फोडून पर्यावरणाला हानी पोहोचवणार नाही अशी शपथ विद्यार्थ्यांनी घेतली. हा उपक्रम राबवल्याबद्दल शाळेच्या शिक्षकांनी जे 24 तासचे आभार मानलेत. मी आता फटाके फोडणार नाही. फटाक्यांमुळे प्रदूषण होते ते मी करण्यास टाळेन आणि दुसऱ्यांनाही फटाके फोडू नका अशी शपथ घ्यायला सांगेन. फटाके फोडल्यावर प्रदूषण होते आणि माणसांना त्रास होते, त्यामुळे फटाके फोडणार नाही. आणि मी माझ्या मित्रांना सांगणार की फटाके फोडू नका. ध्वनी प्रदूषणामुळे किती वाईट परिणाम होतात, वायू प्रदूषणामुळे किती वाईट परिणाम होतात, त्याचप्रमाणे जल प्रदूषणामुळे किती वाईट परिणाम होतात, ह्याची सगळ्यांची जाणीव वारंवार करून देणं विद्यार्थ्यांना खूप गरजेचं आहे. आणि जी 24 तासने ते काम हाती घेतले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. जी 24 तास रहा एक पाऊल पुढे.